लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थसंकल्प आज केंद्रीय मंत्री अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दही साखर खाऊ घातली. यामुळे नारी शक्तीचं दर्शन देशाला झालं. निर्मला सीतारामन यांनी 6व्या वेळा अर्थसंकल्प मांडला. यावेळी त्यांनी 1 तासाचं भाषण, अर्थसंकल्पीय भाषण तब्बल 58 मिनिटांचं ते 60 मिनिटाचं अर्थात 1 तासाचं केलं. यामध्ये राष्ट्राचा अन्नदाता असलेला शेतकरी, महिला आणि युवक यांना खास स्थान देण्यात आले. यामुळे त्यांच्यासाठी नेमका कोणत्या घोषणा करण्यात आल्या, महिलांना, शेतकऱ्यांना आणि युवकांना काय मिळालं या अर्थसंकल्पातून जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र. मंडळी, निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात अन्नदाता अर्थात शेतकऱ्याच्या सुरुवातीलाच उल्लेख केला. त्यांनी सांगितलं की सरकारने पीक विमा योजनेचा 4 कोटी शेतकऱ्यांना लाभ दिलेला आहे. शेतकऱ्यांच्या कमाईत वाढ होण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. गरिबांची स्थिती सुधारणं हे आमचं ध्येय असल्याचं देखील निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या भाषणात सांगितलेलं आहे. तसेच शेतकऱ्यांसाठीच्या MSP सरकारने वाढवलेली देखील आहे. ग्रामीण भागात उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी सर्वांगीण सर्वसमावेशी प्रगती करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. लखपती दीदींना प्रोत्साहन दिलं जाणार असून लखपती दीदी योजनेचा आवाका 2 कोटीवरून 3 कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या अर्थसंकल्पात. 9 कोटी महिलांचा आयुष्यात बदल झाला आहे. लखपती दीदीमुळे अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. अंगणवाडी कार्यक्रमांना गती दिली जात आहे. आत्तापर्यंत 1 कोटी महिलांना लखपती दीदी करण्यात आलेलं आहे असंही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये सांगितलेलं आहे. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. यासाठी लसीकरण करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मिशन इंद्रधनुष्यमध्ये लसीकरण वाढवण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितले. नवीन वैद्यकीय महाविद्यालय उघडली जाणार असून यासाठी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणाही या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये निर्मला सीतारामन यांनी युवकांसाठी केलेली पाहायला मिळते. 9 ते 14 वर्ष वयोगटातील मुलींसाठी मोफत लसीकरण केलं जाणार आहे. नॅनो DAPचा वापर पिकांवर केला जाईल. दुग्ध विकास क्षेत्रात चांगलं काम होणार असून दुग्ध उत्पादनांना प्रोत्साहन देखील दिलं जाईल. 1361 मंडई ईनेमशी जोडल्या जाणार असल्याची देखील घोषणा यावेळी त्यांनी केलेली आहे. येत्या 5 वर्षात विकासाची नवी व्याख्या तयार करू. आशा भगिनींनाही आयुष्यमान योजनेचा लाभ दिला जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. आता शेतकऱ्यांसाठी तेलबियावरील संशोधनाला चालना देखील मिळणार आहे. दर महिन्याला 300 युनिट वीज मोफत दिली जाणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी घोषणा केलेली आहे. पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचायचं आहे. खास जमातीसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकार योजना लोकांपर्यंत पोहोचत आहे. सरकार गरिबी हटवण्यासाठी काम करत असल्याचं देखील यावेळी त्यांनी म्हटलं. सरकारने आव्हानांचे धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या असल्याचं, पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणी पुरवठा केला जात असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं. 78 लाख पथारी व्यावसायिकांना मदत देण्यात आली. शेतकऱ्यांना सक्षम करण्यास भर देण्यात असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे. पंतप्रधान किसान योजनेतून 11.8 कोटी लोकांना आर्थिक मदत मिळाली असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं, तरुणांना सक्षम करण्यासाठी आणि महिलांना अधिकाधिक सक्षम करण्यासाठी, युवतींना शिकण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 3000 नवीन ITI उघडण्यात आल्याचं देखील त्यांनी सांगितलं. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश मिळवलं. ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख यावेळी त्यांनी केलेला पाहायला मिळालेला आहे. यामुळे युवक, महिला आणि शेतकरी या अर्थसंकल्पीय भाषणात केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळालं. अर्थसंकल्पामध्ये नेमकं तुम्हाला कुठली गोष्ट योग्य वाटली आणि कुठली गोष्ट चुकीची किंवा खटकली नक्की कमेंट करून सांगा. अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.